नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर नुकताच झालेला आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा या पेपरमधील सायन्स विषयाची आन्सर की म्हणूयात आपण किंवा त्याचं स्पष्टीकरण जे आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं केलं केलं आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ देखील शेअर करा आवडल्यास लाईक नक्कीच करा सायन्सच्या अनुषंगाने एक्सपेक्टेड आपण आन्सर कोणकोणते आहेत याची हे hey, आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी आखण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदा देऊन जाणार आहे सत्ता आपण सुरुवात करूयात या ठिकाणी पहिला जो विज्ञानातला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न बघूयात आपण एक्कावन्न नंबरचा प्रश्न जो आहे तो आपण बघतोय जर प्रकाश पहिल्या माध्यमातून जाताना दुसऱ्या माध्यमात गेलेलं आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी ते दोन्ही माध्यमांमधलं स्पीड दिलेलं आहे पहिल्या माध्यमामध्ये दोन गुणिले दहाचा आठवा घातांक आणि दुसऱ्या माध्यमामध्ये एक पॉईंट पंचवीस गुणिले दहाचा आठवा घातांक असं दिलेला आहे तर आपल्याला माहीत पाहिजे की त्यांनी विचारलं आहे काय इथं रिफ्रॅक्टिव इंडेक्स विचारला आहे कसा विचारला आहे बरेच जण इथे गफलत करणार आहेत बघा बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी पॉईंट जे आहे ते सिक्स टू फाय येणार आहे बघा काय त्यांनी विचारले तर दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग दिलेला आहे आणि दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक विचारलाय सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मिडियम विथ रिस्पेक्ट टू वन आहे म्हणजे एन टू वन काढायचं आहे विच इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू आणि याचं जो उत्तर काढलं आपण तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन वन पॉईंट सिक्स असणार आहे यानंतर दुसरा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये बावन्न नंबरचा प्रश्न बघतोय एका माणसाला पंचवीस किलो वजनाची बॅग पाच मीटर उंचीवर नेण्यास ने तीस सेकंद लागतात तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती आहे आपल्याला माहिती आहे पॉवरची सगळी जी इक्वेशन्स आहेत ते माहीत पाहिजे पी इज इक्वल टू एम इन टू ए इन टू डी अपॉन टी हे या ठिकाणी सूत्र वापरायचं आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी चाळीस पॉईंट त्र्याऐंशी वॅट एवढे येणार आहे यानंतर तिसरा जर पाण्याची घनता एक हजार किलोग्रॅम पर मीटर क्यूब असेल आणि तांब्याची घनता आठ पॉईंट नऊ गुणिले दहाचा तिसरा घातांक किलोग्रॅम पर मीटर क्यूब असेल तर तांबेची सापेक्ष दॅट इज कॉल्ड इज अ रिलेटिव्ह डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटी काढत असताना कोणत्याही सबस्टन्सची किंवा आपण म्हणूयात कोणत्याही पदार्थाची सापेक्ष घनता काढताना त्या घनतेला पाण्याच्या घनतेने भागतो आपण म्हणजे हजाराने डिवाईड करतो तुम्ही इथे आठ पॉईंट नऊ गुण्हे दहाचा तिसरा घातांक जो आहे याला जर तुम्ही या ठिकाणी दहाने जर तुम्ही डिवाईड केलं तर उत्तर किती येते बघा त्या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता त्या ठिकाणी आठ पॉईंट नऊ गुण्हेले दहाचा तिसरा अपॉन हजार म्हणजेच दहाचा तिसरा आहे दहाचा तिसरा घातांक दहाचा तिसरा घातांक गेटिंग कॅन्सल एट पॉईंट नाईन असणार आहे याचं उत्तर काय असणार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एट पॉईंट नाईन आहे यानंतर पुढे आपण बघूयात की चोपन्न नंबरचा प्रश्न बघतोय लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास दोन पॉईंट सेकंद लागतात म्हणजे जाताना आणि येताना असं दोन्ही डिस्टन्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करणं अपेक्षित आहे आणि स्पीड इजिकल डिस्टन्स अपॉन टाईम या सूत्रानुसार आपल्याला ते डिस्टन्स मिळणार आहे त्याला डिवाईड करायचं आहे दोनने आणि मग या ठिकाणी चोपन्नचं उत्तर आपल्याला चार मिळणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार यानंतर पुढे पंचावन्न नंबरचा प्रश्न दोन पृष्ठभागाच्यामध्ये ज्यावेळेस पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेला त्याला आपण वंगन घर्षण म्हणतो किंवा ग्रीसी फ्रिक्शन असं म्हणत असतो त्यानंतर पुढे अणू हा विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो हे आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह केंद्रामध्ये आपण म्हणूयात आणि निगेटिव्ह त्याच्या भोवती फिरत असतो मात्र केंद्राभोवती फिरणारे सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार व केंद्रावरील ऋण भार समान असतो जर समानच असेल तर त्या ठिकाणी डबल होणार आहे ना कारण की अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असणार आहे त्यामुळे याचा पर्याय क्रमांक काय असणार आहे या ठिकाणी छप्पन्ना नंबरचा प्रश्न आहे तीन उत्तर असणार आहे यानंतर पुढे आपण बघूयात की सत्तावन्न इकोलॉजी हा शब्द जो आहे हा इकोलॉजी दोन नंबरचा ऑप्शन आहे अनस्ट हेनरिच हॅकेल यांनी या ठिकाणी हे मांडलेलं आहे त्यानंतर अठ्ठावन्न खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसनमध्ये अंतर्भूत नाही आहे तीन प्रक्रिया असतात ग्लायकोलायसिस क्रेप सायकल असेल किंवा त्यालाच आपण म्हणूयात की सायट्रिक ॲसिड असं म्हणतो आणि तिसरी जी असते ती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते मग यामध्ये तुम्हाला कोणती अठ्ठावन्नाचे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक केलविन जी सायकल आहे ती नसणार आहे आता पुढे आपण बघूयात की एकोणसाठ नंबरचा प्रश्न या ठिकाणी याचा उत्तर जे आहे खालीलपैकी कोणत्या पिशी घटकाभोवती पटल नसते असं विचारलं आहे तर या ठिकाणी दोन नंबरचं उत्तर आहे हे त्याच्यानंतर पुढे साठ नंबरचा प्रश्न बघतोय आपण साठमध्ये युगेरेटिक पेशी संदर्भात दिलेलं आहे साठचं उत्तर जे आहे ते तीन उत्तर असं आपण काढतोय ऍक्च्युली याच्यामध्ये संभ्रमावस्था आहे कारण की जी काही विधानांची जी रचना दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं डाऊट वाटतोय तरी पण आपण त्या ठिकाणी काढतोय यानंतर पुढचा प्रश्न जो बघतोय तो एक्सेस्ट नंबरचा प्रश्न बघतोय यामध्ये पोलिओ आजाराविषयी तर या ठिकाणी जर ऑप्शनचा विचार केला तर एकस नंबरचा पर्याय जो आहे तो एकसष्ट सॉरी एकसष्ट प्रश्नासाठी पर्याय क्रमांक दोन आ, या ठिकाणी उत्तर येत आहे बी आणि सी मुळात जर पोलिओचा विचार केला तर तो आर्य आहे पुढे आपण बघूयात बासष्ट नंबरचा प्रश्न बघतोय बासष्टमध्ये मध्ये मानवाच्या पोटामध्ये कोणते जटर रस स्रवले जातात तर या ठिकाणी बासष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एच सी एल स्रवलं जातं आणि पेप्सिन असतं ठीक आहे यानंतर आपण आता बघूयात चौसष्ट नंबरचा प्रश्न प्रा सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम विचारला आहे तर सरळ तुम्ही मांडून घ्यायचं आहे कोणत्या कोणत्या प्रकारे आहे आणि जर चौसष्टचं तुम्ही योग्य पद्धतीत मांडलं तर तुम्हाला पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर मिळणार आहे सिक्वेन्स लागतो त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते नॉन सिक्वेन्शियल आहेत त्यामुळे त्याचं उत्तर ते बनणार आहे पुढे पासष्ट नंबरचा प्रश्न जो आहे खालील दिलेल्या विधानांमधून हिरा आणि ग्राफाईड विषयीच्या दिलेले आहेत तर याचं जे उत्तर आहे पा सहासष्ट नंबरचा प्रश्न बघतो आपण तर सहासष्ट नंबरचा प्रश्न याचं उत्तर बघा हिरा विद्युत दुर्वाहक आहे त्याच पद्धतीमध्ये ग्राफाईडमध्ये द्विमितीय पत्रकार सारखी रचना असते संरचना म्हणत आपण स्ट्रक्चर ग्राफाईड विद्युत वाहक आहे खडकाला भूक पाडायला हिरा वापरतात असे हे सगळे विधानं दिलेले आहेत आणि याचं उत्तर जे आहे ते एक असणार आहे ठीक आहे म्हणजे सासष्टचं एक पासष्टचं आपण वरती बघितलं का रासायनिक अभिक्रियेचं नाही सॉरी पासष्ट राहिलेलं आहे आपला रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे तसं बघितलं तर डिपेंड करतं की कशा प्रकारचे आहे त्याच्यानुसार त्याचा रेट ऑफ रिॲक्शन हा डिपेंड करत असतो आणि म्हणून हे विधान आपण सरळ सरळ विधान जे आहे ते सर्वसाधारणपणे सांगू शकत नाहीये त्याच्यानंतर सदुसष्ट नंबरचा प्रश्न बघतोय आपण तर या ठिकाणी बघूयात सदुसष्ट नंबरचा प्रश्न कॅल्शियम ऑक्साइड बाबत आता सी ए आणि ओ या दोघांचं अणू जे काही संख्या आहे त्याची माहीत असणं अपेक्षित आहे आणि स्वरूपण मांडायचं तुम्हाला आणि जर स्वरूपण मांडल्यानंतर तुम्हाला कळतं की कॅल्शियमला दोन इलेक्ट्रॉन द्यावे लागणार स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी आणि म्हणून याचं उत्तर एक आहे कॅल्शियमच्या अणुकडून दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणू जातील त्यावेळेस ते स्टेबल होणार आहेत ऑक्टेव त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे यानंतर अडुसष्ट नंबरचा प्रश्न जे आहे सौम्य क्षपणक विचारलाय त्यांनी याचं उत्तर आहे एक यानंतर एकोणसत्तर नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूयात आपण कोणाची आयनन ऊर्जा आयोनायझेशन पॉवर विचारली किंवा एनर्जी विचारली तर या ठिकाणी एम जी टू प्लसची ची मॅक्सिमम असणार आहे त्यानंतर सत्तर शेवटचा प्रश्न असणार आहे तर बत्तीस ग्रॅम मिथेन, या बत्तीस मिथेन आता या ठिकाणी बघा त्यांनी बत्तीस ग्रॅम मिथेन आणि रेणू वस्तुमान सोळा ग्रॅम पर मोल विचारले आणि शेवटी मोल फ्रॅक्शन विचारलेलं आहे त्यांनी आता मोल फ्रॅक्शनमध्ये काय असणार आहे तर मिथेनच्या बाबतीत विचार केला तर दोन मोल असणार आहेत आणि या ठिकाणी ऑक्सिजनचा विचार केला तर या ठिकाणी सहा असणार आहेत आणि दोन दोघांचं मिक्सर केलं पण रिॲक्शन होत नाही असं त्यांनी सांगितलेलं इथे त्यामुळे दोघांच्या मोलांची संख्या विचारली तर आठ होते आणि त्या ठिकाणी मिथेनमध्ये दोन असणार आहेत आठ आठ जर विचारलं तर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह हे उत्तर असणार आहे याच्यामध्ये सुद्धा थोडीशी संभ्रम अवस्था आहे कारण की त्यांनी क्लिअर कट दिलेलं नाही आहे प्रश्नामध्ये त्यामुळे आपण या ठिकाणी या उत्तर बघितलेलं आहे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा प्रत्येक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाणं अपेक्षित आहे जेणेकरून त्यांना इथून पुढची स्ट्रॅटेजी काय असावी आपली याच्यासाठी हा प्लॅनिंग करण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग